ते काय त्यांच्याकडं बंगालची काय माणसं आहेत त्यांच्याकडं हे सगळं जादूटोणा करणं भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं. काँग्रेसच्या एका व्यक्तीनं हे घोषित करण्याची आवश्यकता नाही, ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये. आमच्या अंतर्गत विषय आहेत, आम्ही ठरवू. जर त्यातल्या वरच्या वाटाघाटीमध्ये जर कोल्हापूरमधल्या दोन्हीपैकी एखादी जागा जर भाजपला मिळाली, वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं, तर आमची तयारी आहे. साधारण फेब्रुवारी एंडपर्यंत 40 बसेस येतील असं अपेक्षित आहे. 40% हा 40 बसेस मी याच्यावरून सांगितलं की दिल्ली दरबारी केंद्र सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये 5000 बसेस ते खरेदी करत आहे आणि या 5000 बसेसचा पहिला लॉट 40% जो आहे तो फेब्रुवारी अखेरपर्यंत येणार आहे आणि काही बसेस मिळतील आणि उर्वरित ज्या आहेत त्या 3 महिन्यामध्ये. अशा पद्धतीची परवा एक बैठक झाली, त्यामध्ये आत्ता तरी सध्या ती स्थिती आहे. माझा पाठपुरा चालू आहे. गोकुळच्या एमडींनी देखील अनेक कारभार केलेले, त्याच्यावर देखील ताशेरे उडत, त्यांचं काय करायचं असं आव्हान सोशल मीडियातून होतं. मी महाडिक गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की त्या गावगुंडांनी काही प्रकार केले म्हणून आपण सभ्यतेनं आपण आपली संस्कृती सहकार जपण्याच्या दृष्टिकोनातून माजी आमदार महादेवराव माडिक साहेबांनी जो आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे तो जपत आपण अशा पद्धतीची कुठलीही चुकीचं वर्तन, गैरवर्तन किंवा कुणाला मारहाण करण्याबाबतच्या पोस्ट किंवा अशा पद्धतीचं प्रकार करता कामा नये, अशा पद्धतीचं आवाहन मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना करतो. ते काय त्यांच्याकडं बंगालची काय माणसं आहेत त्यांच्याकडं हे सगळं जादूटोणा करणं भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं. भाजपच्या तिकिटावर शिवसेने जे लढणार असेल तर ते शिवसेना घोषित करेल ना. काँग्रेसच्या एका व्यक्तीनं हे घोषित करण्याची आवश्यकता नाही, ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये. आमच्या अंतर्गत विषय आहेत, आम्ही ठरवू. त्यांना चिंता करण्याची काय आवश्यकता आहे. भाजप एक जागा दोन्हीपैकी एक घेण्यासंदर्भात आग्रही यापूर्वी होतं, चंद्रकांत दादांनी तशी इच्छा व्यक्त केली होती, आपण देखील या संदर्भात काही आता पक्षाला काही सूचना? नाही, मी वेळोवेळी हे सांगत आलेलो आहे की आज भीतीला दोन्ही जागा या शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या. जर त्यातल्या वरच्या वाटाघाटीमध्ये जर कोल्हापूरमधल्या दोन्हीपैकी एखादी जागा जर भाजपला मिळाली, वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं, तर आमची तयारी आहे. राज्यसभेचे खासदार नसता तर तुम्ही क्लेम केला असता? राज्यसभेचे खासदार नसतो तरी आणि राज्यसभेचा खासदार असलो तरी पक्ष जो सांगेल तोच निर्णय माझा असणार आहे. पक्षानं जर मी समजा मी आज खासदार नसतो आणि पक्षानं सांगितलं असतं की तुम्हाला उभारता येणार नाही तरी मला थांबावं लागलं असतं, आणि आज राज्यसभेचा खासदार असलो आणि जरी तरी मला पक्षानं सांगितलं की तुम्हाला लढवावं लागेल तरी मी आम्हाला लढवावी लागेल. कारण पक्षाचा आदेश मानून काम करणारे आम्ही मंडळी आहोत. जो वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत.